आमचे मित्र कसे? राजांची संगत चांगल्या लोकांबरोबर होती, चांगले मित्र होते म्हणून स्वराज्य घडलं. आमची संगत तर चकना खाणाऱ्यांबरोबर, आमची संगत आणि आमची पंगत मात्र चकना खाणाऱ्यांबरोबर बसायला लागली आणि आमचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ अंधारात गेला. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती, सगळ्यात मोठी. आता 3 महिन्यापूर्वी येरळवा कारागृह पुणे माझं काल्याचं कीर्तन होतं. येरळवा कारागृहाचा असा एक नियम आहे, दरवर्षी 10 कैद्यांची ज्यांची वर्तणूक अत्यंत चांगली आहे अशा 10 कैद्यांची मुक्तता केली जाते. माझं कीर्तन सुरू होतं, काल्याचं कीर्तन होतं, शेवटचा दिवस होता आणि माझं कीर्तन सुरू होतं. पण हेच कीर्तन सुरू असताना समोर मात्र 700-800 कैदी बसले होते. त्यातल्या एका कैद्याकडे वारंवार माझी नजर जात होती, दाय मोकळून रडत होता. कीर्तन संपल्यानंतर त्याला जवळ बोलवलं, विचारलं का रडतोय? त्याचे मात्र डोळे थांबायचं नाव घेत नव्हतं. मी माझा पंचा काढला, त्याचे डोळे पुसले आणि त्याला विचारलं, अरे बोल. आणि त्याने त्याची कर्म कहाणी सांगायला सुरुवात केली. काय सांगाव, मी माथाडी कामगार होतो, साताऱ्याकडचा, आनंदानं या मुंबईमध्ये राहत होतो, माथाडी भावनात राहायचो. आनंदानं दिवस जात होते, माझी बायको, माझी 2 मुलं आणि मी, आनंदानं आमचा प्रपंच चालू होता. पण काय सांगाव, एक दिवस कामावरून येत होतो, माझे 4 मित्र भेटले आणि 4 मित्रांनी सांगितलं, चल आपल्याला पार्टी करायला जायचंय. मित्रांबरोबर पार्टी करायला गेलो आणि मित्रांनी रम आणि व्हिस्कीच्या बॉटल बाहेर काढल्या. मी त्यांना सांगितलं मी पित नाही, ते म्हटले कोण तुला फुकट पाजायला मोकळंय, आमच्या बरोबर बसशील? पुढच्या वेळेसही तेच झालं. तिसऱ्या वेळेस नेलं, सांगितलं अरे कोण प्यायला सांगतंय, आमच्या बरोबर थोडा चकना खाशील? पाचव्यांदाही तेच झालं, सहाव्यांदाही तेच झालं आणि 7व्यांदा गेलो, त्यांना सांगितलं अरे मी पितच नाही, त्यांनी सांगितलं कोण तुला फुकटचं पाजायला मोकळंय, तू पिऊ नको रे, तमच्याभर घेशील. आणि 8व्यांदा 9व्यांदा 10व्यांदा झालं, 11 वेळेवेळा मी त्यांना आता चमच्याभर ठेवायला लागलो, बाकी मीच करायला प्यायला लागलो. आता मात्र मी दारू पित होतो. महिना गेला, 1.5 महिने गेले 2 महिने गेले, बायकोला काहीच माहीत नव्हतं. दिवाळीचा सण जवळ आला होता आणि बायको मुलांना कपडे आणण्यासाठी कपड्याच्या दुकानात बाहेर मार्केटमध्ये गेली होती. माझे 4 मित्र घरी आले आणि मित्रांनी सांगितलं, वहिनी कुठे? वहिनी बाजारात. चल मग पार्टी करूयात. अरे नको बायको येईल. नाही नाही करून घेऊ. आणि पाहता पाहता पार्टीला सुरुवात झाली. ग्लास बाहेर निघाले, रम व्हिस्की ओतली जाऊ लागली, रम व्हिस्की ओतली जाऊ लागली, तशी रम व्हिस्की पिऊ लागले. आता मात्र कळत नव्हतं, फारसा वेळ निघून गेला, अर्धा तास गेला असेल. दरवाजाची बेल वाजली, दडपडत उठलो, दरवाजापर्यंत गेलो, दरवाजा उघडला, समोर बायको उभी होती. तिला माझ्या तोंडाचा वास आला. तिनं हातातली कपड्याची पिशवी तिथंच टाकली, घरात धावत गेली, आपली सुटकेस भरली, दोन्ही मुलांना बरोबर घेतलं आणि उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकू लागली. पण पाऊल टाकताना मात्र उतरती झाली, हो मला जर तुम्ही एक वेळ अर्धोपाशी ठेवलं ना, मी आनंदाने जगेलो. पण तुम्ही दारू पिणं आणि 4 बायांनी येऊन म्हणणं, सुटली का तुझ्या नवऱ्याची दारू, मी नाही सहन करू शकत. मी या घरात त्या दिवशी येईन ज्या दिवशी तुम्ही दारू सोडलेली असेल. पाहता पाहता माऊली निघून गेली. महिना गेले, 2 महिने गेले. आता मात्र मला काहीच वाटत नव्हतं. मी आनंदाने मित्रांबरोबर पार्टी करत होतो. 2 महिन्याचा काळ निघून गेला. मग मात्र बायकोची मुलांची आठवण यायला लागली आणि निर्णय घेतला, आजपासून दारू सोडायची. निर्णय झाला, दारू सोडली. महिना गेला, 1.5 महिने गेले, 2 महिने गेले, दारू पित नव्हतो. एक दिवस संध्याकाळची वेळ होती, मित्र धावत घरी आले. मित्रांनी सांगितलं अरे काय वेडा खुळा, 1.5-2 महिने झाले तरी बायको यायला तयार नाही, काय चाललंय तुझं? घे कडू घास काढून. पाहता पाहता खिशातल्या बॉटल बाहेर निघाल्या. नको नको म्हणत होता पण बळच त्यांनी तोंडाला बॉटल लावली आणि एकदा का वागायला माणसाच्या रक्ताची झटक लागली तो परत दुसरा मास खात नाही. याच्या तोंडाला दारूची झटक लागलीच होती. आता मात्र तोंडाला बोट लागलं आणि पाहता पाहता दारूची बॉटल कधी संपली त्याचं त्याला कळत नव्हतं. 4 मित्र आले होते, ते 8 दिसायला लागले. 8 मित्रांचे 12 मित्र दिसायला लागले आणि पाहता पाहता तो दारूच्या पूर्ण आहारी गेला होता. त्याच वेळी घराची बेल वाजली. रात्रीचा 9:15 सुमार असाव. जशी घराची बेल वाजली तसं धडपड दरवाजापर्यंत गेला. मित्रांनी त्याला उभं केलं, धडपड धडपड जात होता. दरवाजा फारसा कळत नव्हता, कडी कुठेही कळत नव्हतं. हाताने पाहिली, कडी सापडली आणि जशी कडी उघडली कुणीतरी माझा कॉलर धरल्याचा भास झाला. माझा हात बाजूला गेला, हातात काहीतरी आलं होतं, मी सब दिशी फिरवलं होतं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस माझी दारू उतरली त्यावेळेस मी येरवड्याच्या कारागृहात होतो आणि मला कळून चुकलं होतं त्या दारूच्या आहारामध्ये माझ्या हातात आलेली कुऱ्हाड होती आणि जिची मान कापली ती माझी बायको होती. आणि मग मनात मात्र विचारांचा काहूर निर्माण झाला. मी त्याला विचारलं, त्याला विचारलं अरे तुझी मुलं? आणि त्यावेळेस तो उत्तरता झाला, त्यावेळेस तो उत्तरता झाला, माझी मुलं एकदा पोलिसांबरोबर आली होती. पण त्यांनी स्पष्ट सांगितलंय, असा बेवडा बाबा असण्यापेक्षा आम्ही अनाथ आहोत असं जगाला अभिमानानं सांगू, पण असा बेवडा बाबा आम्हाला नको.
आणि मी त्याला दोनच प्रश्न विचारले आणि मला जगण्याचा सगळ्यात मोलाचा सिद्धांत कळून चुकला. मी त्याला पहिला प्रश्न विचारला, अरे त्या मित्रांच्या संगतीने तू दारू प्यायला शिकलास, किती मित्र या एरडाच्या कारागृहात तुला भेटायला आले? तो म्हटला एकही नाही आला. आणि दुसरा प्रश्न विचारला, या 12 वर्षात तुला किती दारू इथं प्यायला मिळाली? तो म्हटला एक थेंबही नाही मिळाला. म्हटला हाच थेंब जर त्या काळात तुझ्या घरी घेतला नसताना तर तुझं घर आज स्वर्गापेक्षाही सुंदर असतं, स्वर्गापेक्षाही सुंदर असतं.